त्यांनी मतदानाचा बजावला हक्क. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. देशाचे मूळ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहिला आहे. यापुढेही देश नरेंद्र मोदींसोबत राहणार असून भारत बलवान देश बनणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय निश्चित आहे. सावंतवाडी मतदारसंघातून 70,000 अधिकच लीड राणेंच्या मागे उभे करणार असल्याचा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. देशाचा मूड हा नेहमी मोदीजींबरोबरच राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे तो तसाच राहणार आहे. भारत एक बलवान देश बनणार आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण जनता मोदी साहेबांच्या मागे उभी आहे याची मला खात्री आहे. पवित्र हक्क असतो आपला मतदान हा, आणि तो आपण सर्वांनीच बजावला पाहिजे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तरी दुपारची वेळ वगळता जर सकाळ आणि संध्याकाळ मतदान झालं तर लोकशाही अधिक बळकट होऊ शकेल असं मला वाटतं. तर आता कोकण एका वेगळ्या दिशेने जातो आहे. विकासाचा अजेंडा घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे. असंख्य मुलं आपल्याकडे तरुण आशेने बघतायत की आपल्या त्यांना नोकऱ्या हव्या आहेत. फलोद्यानाचा हा जिल्हा आहे, त्याच्यामध्ये आमच्या बागायतदारांना चांगले दर मिळाले पाहिजेत. फूड प्रोसेसिंगच्या फॅसिलिटीज झाल्या पाहिजेत. इथं मच्छीमार राहतात, त्यांना वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. इथली शेती अधिक प्रगत झाली पाहिजे आणि इथल्या महिला बचत गटांच्या हातालासुद्धा त्या ठिकाणी काम मिळालं पाहिजे. ही अपेक्षा प्रत्येक नागरिकाची असते आणि त्याच्यासाठी विकास हा त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं मला वाटतं. आम्ही किमान 50,000 तरी मताधिक्य अपेक्षित करतो आहे. हे 70,000 सावंतवाडी मतदारसंघाचं जाऊ शकेल आणि 1,00,000 अधिक मतांनी आदरणीय राणेसाहेब विजयी होतील याची मला खात्री आहे. लोकनायक न्यूज